नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या केतकी चेतळे ही न्यायालयीन कोठडीमध्ये आहे मध्यंतरी तिने शरद पवारांच्या विरोधात एक पोस्ट केली होती आणि ती पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले आणि त्याअंतर्गत तिला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि ती न्यायालयीन कोठडीमध्ये आहे पण आत्ता एक वृत्त असं आलेलं आहे की केतकी चितळेने अनिल देशमुखांना जामीन मिळू नये यासाठी हस्तक्षेप याचिका सी बी आय कोर्टामध्ये दाखल केलेली आहे आता नेमका केतकी चितळेचा आणि अनिल देशमुखांचा काय संबंध आहे मी केतकी चितळेचं प्रकरण जे आहे ते वेगळं आहे अनिल देशमुखांचा जामीन जो आहे तो वेगळ्या कारणासाठी आहे मग नेमकं केतकी चितळेने अशा प्रकारची हस्तक्षेप याचिका जी आहे ती न्यायालयामध्ये का दाखल केलेली आहे सी बी आय कोर्टात का ती गेलेली आहे तिच्या वकिलांच्या माध्यमातून तर हे एक प्रकारचं कोड आहे तर हे आज आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून तर त्यापूर्वी तुम्ही आमचा हा जो व्हिडिओ आहे आमचं यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा आमचं हिंदी यूट्यूब चॅनलसुद्धा आहे तेसुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याच्यावरसुद्धा वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ पहा तर हा केतकी चितळे आणि अनि अनिल देशमुख यांच्यातला जो हा वादाचा विषय आहे तो नेमका काय आहे हे आपण समजून घेऊया केतकी चितळे ही आपल्याला कल्पनाचं आहे की शरद पवारांविरुद्ध तिने एक पोस्ट शेअर केली होती आणि त्याअंतर्गत ती सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे तर अनिल देशमुख हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये सध्या सी बी आयच्या ताब्यामध्ये आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आता दहा जूनला राज्यसभेची निवडणूक होते आणि या निवडणुकीसाठी अनिल देशमुखांना मतदान करता यावं या, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत कारण राष्ट्रवादीचे दोन मंत्री दोन नेते हे सध्या तुरुंगात आहेत एक अनिल देशमुख आणि अनि दुसरे नवाब मलिक त्या दोघांनाही मतदान करता यावं जेणेकरून राष्ट्रवादीचा जो कोणता उमेदवार आहे म्हणजेच प्रफुल्ल पटेल त्या उमेदवाराला जी काय आवश्यक मतं आहेत ती मिळावीत या अनुषंगाने या दोन्ही तुरुंगात असलेल्या नेत्यांना मतदान करता यावं म्हणून कोर्टामध्ये धाव घेण्यात आलेली आहे त्यांना एक दिवसाचा जामीन मिळावा जेणेकरून ते तिथे जातील आणि मतदान करतील अशी अपेक्षा आहे आणि आता त्यांना असा जामीन मिळू नये म्हणून केतकी चितळेच्या वकिलांनी सी बी आय कोर्टामध्ये हस्तक्षेप याचिका केलेली आहे आता याचं कारण काय तर केतकी चितळे ही गेल्या जवळपास पंधरा मेपासून न्यायालयीन कोठडीमध्ये आहे पोलिसांच्या ताब्यात आहे आणि केवळ त्यामागचं कारण जे आहे ते हेच आहे की तिने जी पोस्ट शेअर केली होती त्याबद्दल त्या व्यतिरिक्त तिच्यावर कोणताही गुन्हा नाही आहे ती, ती केवळ पोस्ट शेअर केली हा एवढाच एक गुन्हा आहे आणि त्यासाठी तिच्यावर अनेक प्रकारच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत एफ आय आर दाखल झालेले आहेत कळंबोलीमध्ये आहे कळवामध्ये सुद्धा अन्य जिल्ह्यांमध्ये सुद्धा तिच्याविरुद्ध अशा तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या आहेत तर ते सगळं झाल्यानंतर आता इतके दिवस होऊनही तिला कोणत्याही प्रकारचा जामीन मिळालेला नाही आहे तिला कोणत्याही ठिकाणी तिच्यावर जे जो काही हल्ला झाला या दरम्यान त्या संदर्भात तिचाही एफ आय आर कुठेही नोंदवला जात नाही आहे आपल्याला माहिती आहे की कळंबोली पोलीस स्टेशनमधनं जेव्हा सुरुवातीला जेव्हा तिला ताब्यात घेण्यात आलं त्यावेळेला त्या कळंबोली पोलीस स्टेशनमधनं जेव्हा तिला बाहेर नेत होते तेव्हा राष्ट्रवादीच्या काही महिला कार्यकर्त्यांनी तिच्यावर हल्ला केला तिच्यावर शाई फेकली तिला गुद्दे मारले किंवा तिला थपडा मारल्या तर हे सगळं झालं पोलिसांच्या ताब्यात असतानाही पोलिसांच्या संरक्षणात ती गाडीमध्ये बसत असताना तिच्यावर अशा प्रकारे हल्ला करण्यात आला आणि हाच मुद्दा घेऊन या ठिकाणी केतकी चितळेचे वकील घनश्याम उपाध्याय किंवा योगेश देशपांडे यांनी हे सगळी याचिका जी आहे केलेली आहे घनश्याम उपाध्याय जे आहेत त्यांनीच अनिल देशमुखांविरुद्धसुद्धा ही जी काय आता सध्या सी बी आयच्या कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे ते एकूणच अनिल देशमुखांविरुद्ध तीन जणांनी जी याचिका दाखल केली होती त्यात घनश्याम उपाध्याय होते आणि हेच घनश्याम उपाध्याय हे केतकी चितळेचे सुद्धा वकील आहेत आणि त्यामुळे केतकी चितळेला एकीकडे वेगळा न्याय आणि अनिल देशमुखांना वेगळा न्याय असं चालणार नाही यासाठीच उपाध्याय यांनी ही याचिका जी आहे ती सी बी आय कोर्टामध्ये दाखल केली आहे आणि त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की अनिल देशमुखांना हा एक दिवसाचा जामीनसुद्धा मिळू नये मुळातच मतदान करणं हा कोणाचाही मूलभूत अधिकार नाही त्यामुळे तुरुंगात असलेल्या माणसाला मतदान करायला मिळालंच पाहिजे असं काय कोणाचा अधिकार नसतो किंवा हक्क नाही आहे ते त्याचा त्यामुळे त्या दृष्टीने अनिल देशमुखांना मतदान करायला मिळालंच पाहिजे असं काय नाही आहे शिवाय केतकी चितळीला जर इतके दिवस झाले तरी कोणत्याही प्रकारचा जामीन मिळत नाही तिच्या कोणत्याही तक्रारी ज्या आहेत ज्या तिने तिच्यावर हल्ला करणाऱ्या महिला कार्यकर्त्या ज्या होत्या राष्ट्रवादीच्या त्यांच्याविरोधात तिने तक्रारी करण्याचा प्रयत्न केला पण त्या तक्रारी कोणी नोंदवून घेत नाही तिचा एफ आय आर नोंदवून घेतला जात नाही आणि असं असताना मग अनिल देशमुखांच्या बाबतीत एवढी नजर का दाखवावी त्यांना का जामीन देण्यात यावा हा विचार जो आहे तो त्यांनी मांडलेला आहे कारण केतकी चितळेवर ज्यांनी आक्रमण केलं ते म्हणजे आदिती नलावडे या त्यांच्या एक नेत्या आहेत राष्ट्रवादीच्या त्यांना कदाचित विधान परिषदेची उमेदवारी मिळणार आहे असं म्हटलं जाते तर अशा आदिती नलावडे यांच्याविरुद्ध त्यांना एफ आय आर दाखल करायचं आहे कारण त्यांनी ही शाही फेकण्याचं किंवा हे सगळं घडवून आणलं तिला मारहाण करण्याचा प्रकार जो आहे तो त्यांच्या माध्यमातून झाला इतरसुद्धा कार्यकर्तेसोबत होते तर त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल केली जात नाही आहे किंवा इतके दिवस पंधरा मेपासून केतकेचे तळे पोलिसांच्या ताब्यात आहे पण तिला जामीन मिळत नाही आहे पण अनिल देशमुखांना मग मात्र एका दिवसासाठी जामीन कसा देता येईल असा प्रश्न जो आहे तो घनश्याम उपाध्याय यांनी या याचिकेमध्ये मांडलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की जर अनिल देशमुखांना जामीन दिला आणि ते जामिनावर जेव्हा ते मतदान करायला जातील त्यावेळेला कदाचित ते, ते फरारही होऊ शकतील कारण त्यांच्यासोबत जर पोलीस असतील तर पोलिसांच्या उपस्थितीत जसं केतकी चितळेवर हल्ला झाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि तो हल्ला करून म्हणजे ते अजूनही ती क त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल होत नाही आहे ते अगदी मोकळेपणे बाहेर फिरतायत मग असं असताना जर अनिल देशमुख बाहेर जातील ज्यावेळेला मतदान करायला त्यावेळेला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असाच पोलिसांच्या माध्यमातून हल्ला करू शकतील आणि त्यांना पोलिसांच्या तावडीतून सोडून पळून जायला मदत करू शकतील असा वकिलांचा आक्षेप आहे आणि असं जर झालं तर ते नंतर अनिल देशमुख कोणालाही सापडणार नाहीत अशी भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि म्हणूनच अनिल देशमुखांना एक दिवसाचा जामीन मिळू नये यासाठी ही हस्तक्षेप याचिका जी आहे ती त्यांनी केलेली आहे आणि हा अशा पद्धतीने केतकी चितळे आणि अनिल देशमुख यांचा हा संबंध इथे स्पष्ट होतो आता या याचिकेवर सुनावणी होईल त्याच्यात काय नेमकं बाहेर येतं आहे काय आदेश देतं आहे न्यायालय ते बघावं लागेल जर न्यायालयाने असं म्हटलं की अनिल देशमुखांना जामीन दिला जाणार नाही तर ते मतदानाला उपस्थित राहू शकत नाहीत किंवा जर जामीन दिला ते अनि अनि तर ते मतदानाला उपस्थित राहू शकतील पण मूळ मुद्दा जो आहे तो हा आहे की केतकी चितळे आणि अनिल देशमुख यांच्यातला संबंध आहे की केतकी चितळेला एका बाजूला एक न्याय आणि अनिल देशमुखांना वेगळा न्याय असं चालणार नाही तर केतकी चितळेला जर जामीन दिला जात नसेल तर मग तो अनिल देशमुखांना पण दिला जाऊ नये ही मागणी केतकी चितळेच्या वकिलांनी न्यायालयात केलेली आहे आणि म्हणून हा संबंध जो आहे तो या दोन वेगवेगळ्या स्वतंत्र प्रकरणांमधले ह्या दोन्ही व्यक्ती आहेत केतके जेतळे आणि अनिल देशमुख हा संबंध कसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओतून केला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद